हरिओम मी राहुल सिंह ढोपे पाटील सांगली उपासना केंद्र सप्तसंघसेवक सांगली उपासना केंद्र आणि सांगली जिल्हा कोर टीम मेंबर मी बापूंकडे दोन हजार आठपासून येतं माझी मिसेस गीतांजली राहुल ढोपे पाटील ती दोन हजार दोनपासून येते आणि तिच्याकडूनच मला बापूंची माहिती मिळाली आणि मी दोन हजार आठपासून बापूंकडे येतो ॲक्च्युली लग्नाचा पण खूप मोठा अनुभव आहे फक्त आणि फक्त बापूंमुळंच आमचं लग्न झालं आ, तो काय आता सांगत नाही तो ऑलरेडी रेकॉर्ड झाला आहे फक्त आता मला एक अनुभव सांगायचा आहे माझ्या व्यवसायाबद्दलचा मी गेली दहा वर्ष झालं आपल्या फायनान्स इंडस्ट्रीमध्ये काम करतो खूप बापू कृपेने खूप चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे पण कधी आयुष्यात असं वाटलं नव्हतं की मी एका इंडस्ट्रॅलिस्ट किंवा एखादी इंडस्ट्री माझी असेल असं कुठं स्वप्नात पण नव्हतं आपले सांगलीचे रवींद्र बेंडखळे ह्यांच्या ऑलरेडी विट्यामध्ये दोन तीन युनिट आहेत मग ते बोलता बोलता आम्ही पण असे केले की एखादा प्लॉट आपण विट्यामध्ये एम आय डी सीत घेऊन ठेवूया मग मी आणि आमचे सहकारी बापू भक्त हेमंत खंडाळे यांनी दोन प्लॉट बुक केले म्हणजे त्या ऑप्शनमध्ये ई बिल्डिंग असते त्यामध्ये बुक केले काही दिवसानंतर त्याचा रिझल्ट आला मला तर काही प्लॉट लागला नव्हता हेमंत खंडाळे यांना लागला होता मग त्यांना लागला मग रवींद्र यांनी सांगितले की असं करा एकट्याने ही काही इंडस्ट्री उभारत नाही तर दोघं पार्टनरशिप करून एक इंडस्ट्री चालू करा ठीक आहे मग दोघांच्या सहमतीनंतर बापूंच्या आशीर्वादाने आम्ही दोघांनी मिळून फॉर्च्यून इंडस्ट्री म्हणून ही कंपनी स्थापन केली आणि त्या ह्याच्यात आम्ही त्या नावे ती प्लॉट घेतला आणि पुढं लोनसाठी अप्लाय केला खरं कुठलीही इंडस्ट्री उभारत असताना सद्गुरूचा आशीर्वाद असताना आणि नसताना ह्या दोन गोष्टी खूप मोठ्या असतात बघतोय आम्ही कारण मी फायनान्समध्येच काम करतो आहे एकेकांना एक लोन व्हायला सहा महिने सहा एक वर्ष जात आहेत तर आमचं हे बापूंनी इतक्या सहज आणि सोप्या ह्याच्यात करून घेतलं आता ही आम्ही केली तर त्यानंतर आणखीन एक असा अनुभव आला की आणखीन एक आमच्यासमोर आणखीन एक प्लॉट द्यायचा होता जो रेडीमेड होता तर हा मला ओपन प्लॉट घेतलेला जो रेडीमेड होता ज्याचं बांधकाम आणि सगळं कन्स्ट्रक्शन तयार होतं मग तो समोर प्लॉट आल्यामुळं मग आम्ही तो पर्चेस केला तो पर्चेस झाला आम्ही ओन फंड्सने गेला अनेक पार्टनर ॲड करून त्या कंपनीचं नाव आहे फॉर्च्यून पॉलिमर्स जी आत्ता सध्या आहे ती कंपनी घेतली त्यानंतर आम्ही सारस्वत बँकेत लोन ॲप्लिकेशन केलं आणि इव्हन म्हणजे हे पॉसिबल नव्हतं एका व जवळजवळ आम्ही बँकेत लोन गेल्यानंतर विदिन थर्टी डेज थर्टी डेज आमचं लोन सँक्शन झालं एक कोटीचं म्हणजे हा फक्त आणि फक्त बापूंचा आशीर्वाद आहे इतक्या लवकर म्हणजे आम्ही प्रॉपर्टी घेतली लोन पास झालं प्रोडक्शन सुरू झालं आणि आज आहे जुलै जुलै चोवीस तारीख आहे आज आणि आज आजच्या डेटला बघितला तर आम्ही जवळजवळ टर्नओवर नव्वद लाखाचा टर्नओवर आम्ही क्रॉस केला आहे हे एवढ्या सगळ्या गोष्टी फास्ट होणं हे फक्त आणि फक्त सद्गुरूची कृपा हे बापूंच्या आशीर्वादामुळं मी एक इंडस्ट्रियलिस्ट झालो आणि आमची कंपनी उभा राहून आज आम्ही एक कोटीच्या आसपास बिझनेस करतो आहे पहिल्याच महिन्यात आणि हे फक्त आणि फक्त बापूंचीच कृपा आहे आणि ह्यासाठी मीच खूप बापूंचा ऋणी आहे हरिओम श्रीराम अंमबदने